हॅलो ऑल ऑफ यू, मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे. हो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अबॅकस. हो, आम्ही तुमच्यासाठी अबॅकस घेऊन आलेलो आहोत. 3 वर्षाच्या पुढील मुलांसाठी अबॅकस आहे. 3 वर्षापासून तर तुम्ही 16 वर्षाच्या मुलांपर्यंतचे अबॅकसला ॲडमिशन घेऊ शकता. किती वर्षापर्यंत ॲडमिशन घ्यायचे हे तुमची चॉईस आहे. 3 वर्षापासूनचे मुलं अबॅकसला ॲडमिशन घेऊ शकतात. 3 ग्रुप बनतायत. लहान मुलांचा एक ग्रुप वेगळा असतो, मध्यम मुलांचा वेगळा आहे आणि मोठ्या मुलांचा जो असतो तो वेगळा असतो. ह्याच्यामध्ये लेव्हल्स असतात. ओके, प्रत्येक ग्रुपच्या लेव्हल असतात. तर एक लेव्हल जी आहे ती आहे आपली 3 महिन्याची, आणि आपली अबॅकसची 3 महिन्याची फी आहे फक्त आणि फक्त 999 रुपये. 999 रुपयाच्या अबॅकसच्या फीमध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच येणार आहे. तर अबॅकसचं जे स्टडी मटेरियल आहे, स्टडी मटेरियल इन्क्लूड करून 999 रुपये तुमची फी आहे. स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी 7775925370 या नंबरवर आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकतात. नेमकं काय आहे अबॅकस आणि अबॅकसचे फायदे काय काय आहेत, तर मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की अबॅकसचे काय काय फायदे आहेत. भरपूर सारे अबॅकसचे फायदे आहेत. पहिला फायदा तर मी सांगेल जो सगळ्यांना माहिती आहे, की तुमच्या मुलांचं गणित जे आहे ते गणित पूर्णपणे पक्कं होतं आहे. एकदम परफेक्ट गणित पक्कं होत असतंय. मुलांची फिजिओलायझेशन्स म्हणजेच फोटोग्राफिक जी मेमरी आहे ती वाढते. आता फोटोग्राफिक मेमरी वाढते म्हणजे काय, की मुलांनी जे बघितलेलं आहे ते फोटोच्या स्वरूपाने मुलांना नेहमी आठवत राहते. तर हे खूप चांगला फायदा आहे. एज फॉर अबॅकस, पौर्णिमा मॅम, 3 वर्षापासून 16 वर्षापर्यंतची मुलं अबॅकसला ॲडमिशन घेऊ शकतात. प्रत्येक वर्षाच्या वयोगटाचे जे मुलं आहेत त्यांचे वेगळे ग्रुप असणार आहे. पुढचं जे आहे, तर मुलांचा वेग वाढतो. मुलांचा कशाचा वेग वाढतोय, जे पेपर्स आहेत ते पेपर सोडवण्याचा मुलांचा वेग वाढतोय. जे प्रश्न आहे, प्रश्न सोडवताना मुलं खूप वेळ लावतात. जसं आता एक्झामला बसले तर एक्झामचा टाईम संपून जातोय पण मुलांचा पेपर सॉल्व्ह नाही होत आहे. तर मुलांचा पेपर सोडवण्याचा जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न जो आहे तो मुलांचा सॉल्व होत असतो. म्हणजे मुलांचा पेपर सोडवण्याचा वेग चांगल्या पद्धतीने वाढत असतो. एकाग्रता वाढते. मुलांचं मन एकाग्र नसते. इथे बसलेले आहेत, समोर बुक आहे, पण मन कुठंतरी दुसरीकडे भरकट असते, असं होत असते. अबॅकसमुळे मुलांची एकाग्रता आहे ती एकाग्रता वाढते. मुलांचा कॉन्फिडन्स वाढतोय. आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमची मुलं स्टेजला जाऊन सुद्धा बोलू शकतात, इतका कॉन्फिडन्स जो आहे तो अबॅकसमध्ये मुलांमध्ये येत असतो. मी स्वतः बघितलेलं आहे, जे मुलं अबॅकस शिकतात ते मुलं स्टेज डेअरिंग खूप चांगल्या पद्धतीने करत असतात. एका कॉन्फिडंटनी ते स्वतःला प्रेझेंट करत असतात. मुलांचा आत्मविश्वास जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाढतो. स्मरणशक्ती वाढते. आता स्मरणशक्ती खूपच जास्त गरजेची आहे. इथे अशा खूप महिला असतील की त्या बाहेर कुठे एकट्या जात नाही, कारण की त्या रस्ते विसरतात, कुठेतरी जात आहेत थोडक्यात, की त्यांची स्मरणशक्ती फार कच्ची राहते. आपल्या मुलांची स्मरणशक्ती खूप पक्की असायला खूप जास्त आणि जास्त कारणं आहेत की ती का पक्की असायला हवी. मुलांना खूप गोष्टींमध्ये स्मरणशक्ती महत्त्वाची आहे. तर जर तुमचे मुलं अबॅकस करतील तर तुमच्या मुलांची स्मरणशक्ती जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते. मुलांचं ऐकण्याचं कौशल्य वाढते. म्हणजे आता बघा, कसं आहे, तुमची मुलं लहान आहे तर तुमच्या मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह दाखवावं लागतं, आणि ते दाखवल्यावर मुलं जास्त इंटरेस्टिंगली शिकतात. म्हणजे जसं तुम्ही आम्हाला नेहमी म्हणत असतात की शैक्षणिक साहित्य वापरा, की मुलांना जे शिकवत आहोत ते मुलांना दाखवून शिकवायचं आहे. पण तुमचे मुलं थोडे मोठे झाले, 8वी 9वीत गेले, की मग काय, मुलांना शैक्षणिक साहित्य दाखवून नाही शिकवलं जात. मुलांना फक्त आणि फक्त थेअरी बोलली जाते, त्यातनं रनिंग नोट्स काढायला लावतात. मग अशा वेळेस ना मुलं खूप बोर होतात. त्यांचं ऐकण्याचं जे कौशल्य आहे, म्हणजे ऐकण्याची क्षमता खूप कमी राहते. अबॅकस केल्यामुळे तुमच्या मुलांची ऐकण्याची जी क्षमता आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते. तर हो, अबॅकसचा हा पण एक फायदा आहे. दुसरी आहे की तुमच्या मुलांच्या चुका टळतात. आता बघा, जेव्हा तुमची मुलं स्पर्धा परीक्षांना जातील तेव्हा निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमच्या मुलांचं जर का एखादं उत्तर चुकलं तर ते उत्तर चुकल्यावर त्यांचे मार्क कमी होतात. फक्त चूक नाही भेटत, आता मायनस पण होत असतात. तर नक्कीच अबॅकस केल्यामुळे तुमच्या मुलांच्या चुका टळतात. आणि नंतर आहे की मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती वाढते. आता समजा इंटेरियर डिझायनर आहे, ॲनिमेशन्स आहे, आर्किटेक्चर आहे, अशा जर फील्ड असतील त्यासाठी मुलांना जी काही क्रिएटिव्हिटी लागते ती क्रिएटिव्हिटी मुलांची वाढत असते. कशामुळे? तर अबॅकसमुळे. अबॅकसचे इतके सारे फायदे तुम्हाला माहिती होतो. खरंच अबॅकसचे खूप जास्त फायदे आहे. आणि तो अबॅकसचा कोर्स तुम्हाला मिळत आहे फक्त 999 रुपयामध्ये. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर 3 महिन्याचे 999 रुपये, म्हणजे एका महिन्याचा किती, 333 रुपये. म्हणजे एका दिवसाचे बघायला गेले तर 10 रुपये.
31 दिवसांचा आपण जर महिना धरला तर 31 दिवसांचे होतात 333, म्हणजे एका दिवसाचा तुमच्या मुलाचा अॅबॅकस किती होतोय 10 रुपयामध्ये. आणि त्याचे एवढे 10 सर्वे फायदे, सर्वांगीण विकास जो असतो, ऑलराऊंड मुलं परफेक्ट होतात पर डे फक्त 10 रुपयामध्ये. 10 रुपयाचं आय थिंक मला वाटतं इथे खूप जण त्यांच्या मुलांना चिप्स आणि कुरकुरे जे असतील ते खाऊ घालत असतील. मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे ही कन्सेप्ट खूप चांगली आहे की तुम्हाला अॅबॅकस फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये भेटत आहे, तोही 3 महिन्यांसाठी. 999 रुपये फी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 999 मध्ये जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला 7755923709309052962 हे आमचे 2 नंबर आहे. पुन्हा एकदा नोट करा, 7755923709309052962 हे आमचे 2 नंबर आहेत. तुम्ही आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकत आहात ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल. वेगळे वेगळे ग्रुप तयार केलेले आहेत, प्रत्येक वयोग्रुप जो असणार आहे तो वेगळा वेगळा असणार आहे. तर ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आम्हाला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि पुन्हा सांगते आहे की 999 रुपये फी आहे, 3 महिन्याची फी फक्त 999 आहे. त्या 999 मध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला घर पोच येणार आहे. तर रेडी फॉर अॅबॅकस फक्त 8 ॲडमिशन घेतले जाणार आहे एका ग्रुपमध्ये. तर ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा. प्रत्येक बॅचमध्ये 8 ॲडमिशन झाले की आमचे ॲडमिशन जे आहेत ते क्लोज होतील. सो रेडी फॉर अॅबॅकस. आणि नक्कीच सांगते की हा जो अॅबॅकस आहे याचा आम्ही पूर्ण विचार करूनच आणला आहे. भलेही आम्हाला थोडा वेळ लागला पण आम्ही खूप कमी किमतीमध्ये आणि मुलांना खूप जास्त फॅसिलिटीज कशा आम्ही देऊ शकणार ह्याचा सर्व विचार करून आम्ही मुलांसाठी अॅबॅकस आणलेला आहे. बॅचेसचा टाईम जो आहे तुमच्या मुलांच्या स्कूलचा टाईम ॲडजस्ट करूनच ठेवला जाणार आहे, म्हणून त्याबद्दल सगळ्यांनी बेफिकर राहायचं आहे. कारण की तुमच्या मुलांचे जे क्लासेस आहेत ते स्कूलचा त्यांचा टाईम ॲडजस्ट करून घेतले जातील. सो ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू, बाय.